जिल्ह्याला तिथे असणारे नेते ठरवतील त्या पद्धतीने तुम्ही तिथे लढलं पाहिजे असंही कदाचित निर्णय घेतला जाऊ शकतो. जोपर्यंत उद्धव ठाकरे साहेब तिथं प्रेस घेऊन बोलत नाहीत तोपर्यंत फक्त चर्चेला आपण खरं समजून कुठलाही तिथं निर्णय घेऊ नये असं मला वाटतं. या निवडणुकीत शरद पवारांचे वोट ट्रान्सफर झाले नाहीत मातृश्री म्हणजे शिवसेनेला असं काही आमदारांचं म्हणणं आहे. तसे आता शेवटी त्यांना जे वाटतं त्यांनी तिथं सांगितलेलं आहे, आम्हाला जे वाटतं ते आम्ही सांगितलेलं आहे. पण मी जो मुद्दा आज घेतला तर पार्टीच्या पलीकडे जाऊन होता, तो त्यांच्या गटासाठी सुद्धा होता, काँग्रेससाठी सुद्धा होता, आमच्यासाठी सुद्धा होता. म्हणजे विदर्भामध्ये लोक अक्षरशः सोयाबीन त्यानंतर कपाशी याचे भाव कमी असल्यामुळे तिथं मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेले आहेत. तिथं ज्या पक्षाने बाहेरून कापूस आणला, ज्या पक्षाने सोयाबीनवर लक्ष दिलं नाही, ज्या पक्षाने दुधावर लक्ष दिलं नाही, अशा पक्षाला जर तिथं जास्त मतदान होते आणि ते निवडून येतात याच्यावरनं मला असं वाटतं की काहीतरी चुकतंय, काहीतरी कुठंतरी पाणी मुरतंय. ते कुठं मुरतंय एवढं फक्त कळावं. ते कळत असताना लोकशाही मार्गाने सगळ्यांसमोर ते चिकित्सा झाली पाहिजे असं आमचं प्रामाणिक मत आहे. ठाकरे गटाच्या आमदारांचं हे पण म्हणणं होतं की मोदी यातनं बाहेर पडावं आणि कट्टर हिंदुत्ववादी भूमिका या अशा पद्धतीची भूमिका कालच्या बैठकीत आमदारांनी मांडली. ठीक आहे, आता त्याच्याबद्दल न राऊत साहेबांनी स्पष्टीकरण दिलं, न उद्धव ठाकरे साहेबांनी स्पष्टीकरण दिलं, न आदित्य ठाकरेंनी स्पष्टीकरण दिलं की अशी अशी चर्चा झाली आणि असं असं आमचं मत आहे आणि मग आम्ही त्याच्यावर ही भूमिका घेत आहोत. फक्त चर्चेतून आपण एखादा निर्णय घेणं हे योग्य नाही. काल आमच्या बैठकीत काय चर्चा झाली ही स्वतः मी तिथं बोलून दाखवतोय आणि त्याच्यात बहुतांश ठिकाणी जे काही कन्फ्युजन आहे नाही तर डाऊट आहे ईव्हीएम मशीनचं हे मी तिथं आपल्या सगळ्यांसमोर तिथं व्यक्त केलं. ईव्हीएम संदर्भात आपल्याकडे योग्य चर्चा झाली, त्यातून बाबा आत्मचिंतन म्हणून की बाबा आपल्या काय चुका झाल्या. उदाहरणार्थ अनेक ठिकाणी बंडखोरी आपण थांबू शकलो नाही, 20 पेक्षा जास्त ठिकाणी बहुधा तुमच्या मैत्रीपूर्ण लढती महिवामध्येच झालेल्या आहेत. नाना पटोले आणि उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात मुख्यमंत्री पदावरचा विषय किंवा तो संघर्ष या सगळ्या गोष्टींवरती कधी तुम्ही चिंतन करणार नाहीत का? बघा, याच्यावर चिंतन करायचं झालं तर 57 ठिकाणी महायुतीमध्ये बंडखोरी झाली होती, त्याचा प्रभाव त्यांना तिथं मात्र आला नाही. आणि आम्हाला जर तुम्ही बघितलं तर बंडखोरीचा खूप इम्पॅक्ट तिथं आलाय असं नाही, पण आम्हाला जे ट्रम्पेट नावाचं चिन्ह आहे त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट आलाय. 11 ठिकाणी आमचे उमेदवार तिथं पडलेले, त्यामुळे त्याचा तर आम्ही अभ्यास पूर्वीपासून केलेला आहे. दुर्दैव असं यंदा सुद्धा 11 ठिकाणी आम्हाला फटका बसलेला आहे. लोकांपर्यंत जाऊन सुद्धा माझ्याच मतदारसंघामध्ये रोहित पवार नावाचा एक डमी उमेदवार जो उभा केला होता त्याला ट्रम्पेट दिलं होतं, 3,500 मतं त्यांनी खाल्ली. त्याच्याबरोबर इतर ठिकाणी सुद्धा 11 उमेदवार आमचे त्याच्यामुळे तिथं पडले, त्याच्यावर चर्चा झाली. त्याच्याचबरोबर जे काही ओबीसी मराठा हा जो वाद या महाराष्ट्रामध्ये मुद्दामून काही सत्तेत असलेल्या लोकांनी निर्माण केला आणि त्याच्यावर एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण झालं, त्याच्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात फरक झालेला जाणवतोय. हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न कटेंगे बटेंगे याचाही तिथे इम्पॅक्ट आहे, पण आणि लाडकी बहीण योजनेचा. आता ह्या सगळ्या गोष्टी घेतल्या तर ते 4 ते 5% येऊ शकतं प्लस मायनस, पण आमचं मत असं आहे की एवढा मोठा जो इतर ठिकाणी फरक झालाय, आता अशोक बापूंसारखा उमेदवार पडला पण 5,000 पडला तर आम्ही म्हणलो असतो की ठीक आहे, तो जो इम्पॅक्ट आम्ही गृहित धरतोय तो त्याच्यामुळे. डायरेक्ट 74,000 पडणं हे थोडंसं आम्हाला मान्य होत नाही. तुम्ही जर भोसरीमध्ये गेलात तर तिथं कुठलेही सर्व्हे तुम्ही बघा त्याच्यामध्ये सकारात्मक सर्व्हे येत होते, तर डायरेक्ट 50,000 फरक म्हणजे तिथं 1,00,000 मतदान वाढतं आणि आमचा उमेदवार 50,000 पडतो. तसंच तिथं इतरही मतदारसंघ आपण जर घेतले तिथं त्याच बाबतीत काही घोळ झालेला आहे. त्यामुळे मला काय म्हणायचं आहे की आम्ही सगळ्यांवर चर्चा केली, सगळ्या गोष्टी इतर गोष्टी आमच्या हातात आहेत, जी गोष्टी आमच्या हातात नाही ते ईव्हीएम. आता ईव्हीएम आमच्या हातात असलं असतं तर ते सुद्धा आम्ही टीव्ही समोर बोललो नसतो, तुमच्यापर्यंत आलो नसतो, पण ही गोष्ट इलेक्शन कमिशनच्या हातामध्ये आहे. त्यामुळे आता आम्ही तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचतोय, लोकांकडनं सुद्धा मुव्हमेंट झाली पाहिजे. नाही तर 2029 जेव्हा इलेक्शन होईल कुणीही सामान्य कुटुंबातून एखादा व्यक्ती इलेक्शनला उभा राहू शकत नाही अशी आजची परिस्थिती आहे. आणि जर सामान्य कुटुंबातल्या लोकांना इलेक्शनसाठी उभं राहायचं असेल तर आजच या लढ्यामध्ये सगळ्यांनी सहभाग घ्यावा आणि आम्ही रेडी तर राहू नये, जो निकाल आहे तसाच ठेवा. आमचं काही मत नाही, फक्त आमचं मत आहे की चिकित्सा मशीनची आम्ही सांगेल त्या मशीनची लोकांसमोर तिथं झाली पाहिजे आणि लोकांसमोर खरं काय हे आलं पाहिजे. विश्वमर्थ वगैरे 100 जागांचे अनालिसिस केले,
महाविकास आघाडीच्या 100 जागांना मतविभाजनाचा फटका बसलाय असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही जो दोन डी नंबर देत आहे त्याऐवजी उमेदवार जे देण्यात आले सारख्या नावाचे असतील किंवा तिसरे चौथे उमेदवार जी मतं घेऊ शकतील 20 ते 25 हजारापर्यंत अशा 100 जागा आहेत आणि विनिंग मार्जिन जे ते 2500 ते 6000 दरम्यान अशा 70 जागा आहेत ज्या महाविकास आघाडीच्या गेलेल्या आहेत. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की मतविभाजन हे प्रमुख कारण दिसतंय जे महाविकास जी महाविकास आघाडीची स्ट्रॅटेजी फेल ठरली म्हणजे माहिती हरियाणा पॅटर्न तिथं तुम्हाला वरचढ ठरली आहे. तुम्ही स्ट्रॅटेजीत मागे पडलात. आता ईव्हीएमच्या नावानं ओरडण्यात काही अर्थ नाहीये. नाही काय नाव तुमचं? विश्वंभर चौधरींना मला विनंती करायची की जो काही डेटा आम्ही इथं मांडलेला आहे त्याचाही तुम्ही तिथं अभ्यास करावा. आता याच्यामध्ये जिथं आपल्याला नंबरमध्ये काही तफावत आलेली आहे त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर 94 ठिकाणी ती तफावत आली. त्यांचे 85 ठिकाणी महायुतीचे उमेदवार तिथे निवडून आले आहेत. याचाही कुठे ना कुठेतरी अभ्यास तिथे झाला पाहिजे. आणि त्याच्याचबरोबर जर ते म्हणतात ते जे आहे म्हणजे ज्याच्यामध्ये करेक्शन आपण म्हणतो ते करेक्शन जर आम्ही केलं असतं समजा त्याच्यात आम्ही योग्य ठरलो असतो आणि ह्या ज्या गोष्टी त्या झाल्या नसत्या तर कदाचित मग आम्ही 180-190 पर्यंत गेलो असतो. मी 190-180 नाहीतर 200 जागेबद्दल बोलतच नाही. करेक्शन मध्ये नाहीतर ज्या काही त्रुटी आहेत त्यात आम्ही कमी पडलो म्हणून म्हणतोय. कदाचित सत्तेत नव्हतो येणार पण 120 पर्यंत तरी पोहोचायला पाहिजे होतं. ते 120 पर्यंत आम्ही का पोहोचलो नाही त्याची कारणं मी सांगितली आणि विश्वंभर चौधरींचा विषय जर आपण कन्सिडर केला ज्याच्यामध्ये आम्ही जिथं जिथं कमी पडलो ते जर आम्ही ऍड केलं आणि मशीनमध्ये ही तफावत आली नसती तर आम्ही 180 पर्यंत पोहोचलो असतो. जर तुम्ही साहेबांचांमध्ये एक रिपोर्ट आला होता आयबी रिपोर्टच्या नावाखाली आला होता नाही तर चर्चेत आला होता नाही तर बीजेपीचा एक रिपोर्ट आला होता लाडकी बहीण योजना येण्यापूर्वी की महाविकास आघाडीचे 180 उमेदवार तिथे निवडून येतील. आता विषय एवढा आहे की त्यांचं आणि माझं मत एकत्रित केलं माझं करेक्शन त्यांचं करेक्शन जर आपण केलं तर आमचा आकडा 190 आसपास जातोय. 190 विषय नाही आमचा विषय 120-25-30-37 विषय आहे. त्या विषयावर जसं बॅलेट पेपरवर जे दिसतंय 137 त्याच्या आसपास आमचे उमेदवार यायला पाहिजे होते आणि मग आमचे 137 त्यांचे 140 आसपास खेळ हा सर्व अपक्ष उमेदवार जे उभे राहिले त्याच्यावर तो आला असता जी चर्चा झाली होती आणि त्याच्यावर जर तुम्ही बघितलं तर बीजेपीपासून सगळ्या लोकांनी म्हणजे आम्ही सुद्धा आणि अनेक इतरांनी इंडिव्हिज्युअल म्हणजे जे अपक्ष कॅन्डिडेट त्यांना फोन केले होते त्यांना बोलवण्यात आलं होतं चर्चा सुद्धा तिथे सुरू झाली होती पण जो निकाल लागला तो कोणालाच हा न पचणारा निकाल लागला. आमचं मत तुम्ही आकडेवारी बदलू नका 50 आम्हाला ठेवा पण जे काही डाऊट सामान्य लोकांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये आलेलं आहे ते मात्र पारदर्शक पद्धतीने हे कुठेतरी लोकांसमोर क्लिअर झालं पाहिजे. नाही तर येणाऱ्या कुठल्याही निवडणूक मध्ये लढत असताना डाऊट जर डोक्यात राहिलं तर लोकशाही जिवंत राहणार नाही. लोकसभेला पश्चिम बंगाल कर्नाटक आणि महाराष्ट्र ही तीन मोठी राज्य होती ज्याचा मोठा आकडा हा लोकसभेसाठी महत्वाचा असतो. त्यावेळी तुमच्या मनाची शंका काय? दादा तुम्हाला हेच सांगितलं मी की त्यावेळी जे मतं इन्क्रीज झाले त्या इन्क्रीज मध्ये परत एकदा आपल्याला मी सांगतो त्याच्यामध्ये जो आकडा वाढला 2014 पार्लमेंटमध्ये 4,87,00,000 मतदार होते. 2014 असेंब्लीमध्ये विधानसभेमध्ये 5,24,00,000 होते. 37,00,000 वाढले. 19,00,000 पार्लमेंट म्हणजे लोकसभेला 5,40,00,000 आले. 19 असेंब्लीला 5,51,00,000 म्हणजे 10,00,000 वाढले. त्यानंतर 19 जे असेंब्ली झालं त्याच्यामध्ये 5,51,00,000 मतदान झालं. आता असेंब्ली 2024 म्हणजे आम्ही जी लढलो 6,95,00,000 गेलं. आता आम्ही डाऊट का घेत नाही 2019 असेंब्ली म्हणजे मी ज्याच्यात गेल्या वेळेस आमदार झालो होतो त्याच्यात आणि ज्याच्यामध्ये गेल्या वेळेस म्हणजे 31 खासदार आमचे निवडून आले त्याच्यात 5,71,00,000 20,00,000 फक्त मतदान वाढलेलं आहे. 20,00,000. आता प्रश्न असा आहे की पार्लमेंट 6 महिन्यापूर्वी झाली आणि आता असेंब्ली आता आम्ही जी लढलो त्यात 74,00,000 मतदान वाढलेलं आहे. त्यामुळे हा आकडा जर 20,00,000 आसपास नाही तर 10,00,000 नाही तर नेहमी दरवर्षी हा 5,00,000 वाढतो ह्याच्या आसपास असला असता तर आम्ही तुम्हाला बोललोच नव्हतो चर्चा केलीच नसती. 74,00,000 मतदान मोबालाइज करायला आपल्याला किती गाड्या लागतील? 40,000 मतदान माय मतदारसंघामध्ये समजा वाढले तेवढं मतदान मोबालाइज करायला 11,000 गाड्या लागल्या असत्या. बसेस घेतल्या असत्या तर 5,000 बसेस लागल्या असत्या. आता 74,00,000 मतदान हे गावातलं मोबालाइज झालं का बाहेरून आणलं गेलं का या तालुक्यातलं या तालुक्यात गेलं का तिथंच असणाऱ्या व्यक्ती 2 ठिकाणी मतदान केलं हे कुठेतरी आता स्पष्ट व्हायला पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. मुख्यमंत्री पदाबाबत बोलतो
नाही आकडे जर बघितले तर भाजपचा आकडा अशा पद्धतीने आलेला आहे की एकनाथ शिंदे साहेबांनी खूप वेळ घालवला तर दादा आणि बीजेपी मिळून सत्ता स्थापन करू शकतं, दादांनी वेळ घालवला तर बीजेपी आणि एकनाथ शिंदे साहेब तिथं सत्ता स्थापन करू शकतं। त्यामुळे आता बरंच काही दिवस या गोष्टी चालतील असं नाही, खरं तर पहिल्याच दिवशी या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या। उगाच रटाळ पद्धतीने खेचाखेची सुरू आहे, सगळ्यांना माहिती काय होणार आहे, भाजपच तिथं मुख्यमंत्री पद येऊ शकतं, फक्त दाखवण्यासाठी कदाचित एकनाथ शिंदे साहेबांना एक वर्ष दिलं जाऊ शकतं, नाहीतर पाचच्या पाच वर्ष मुख्यमंत्री हे भाजपचेच राहतील। आणि जर भाजपने सांगितलं अडीच अडीच तर अडीच वर्ष होईल, अडीच वर्ष झाल्यावर पुढचे अडीच वर्ष भाजपच राहील। दिलं तर चांगली गोष्ट आहे, आम्ही सुद्धा त्या गोष्टीचं स्वागत करू, अभिनंदन करू, पण भाजपला तुम्ही चांगल्या पद्धतीने जर ओळखत असाल तर भाजप सहजपणे अजितदादांना मुख्यमंत्री बनवतील असं नाही, एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा बनवणार नाही। पण गेले अडीच तीन वर्ष एकनाथ शिंदे साहेब असल्यामुळे आता एकनाथ शिंदे साहेबांना मागण्याचा अधिकार आहे, म्हणून फक्त ते थोडंसं पुढं मागे करत आहेत। जर त्यांना गेल्या अडीच तीन वर्षात मिळालं नसतं तर मग एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा मागितलं नसतं। त्यामुळे शेवटी भाजपला ताकद खूप मोठी मिळालेली आहे, मुख्यमंत्री हा भाजपचाच झाला तर होईल, फक्त कोण होईल, देवेंद्र फडणवीस साहेब होतील का आपल्या महाराष्ट्रातलाच एक भाजपचा नेता जो 2019 त्याला तिकीट नाही मिळालं, तो केंद्रात जाऊन त्यांनी चांगलं काम केलं अशा व्यक्तीला दिलं जाईल हे मात्र सांगता येणार नाही। आल्यानंतर त्या बाबतीत चर्चा करू। नाही आता शेवटी तो त्यांचा अधिकार आहे, त्यांना मॅन्डेट तसं मिळाले, कसं मिळालं हा प्रश्न वेगळा, मिळालं असेल तर त्यांना कोणाला द्यायचं तर ते आता गेल्या वेळेस पण बऱ्याच लोकांनी कोट बीट जॅकेट शिवून ठेवलं होतं, त्यांना मिळालं नव्हतं, त्यांचा अधिकार पहिला असावा। त्यामुळे थोडस वादविवाद होतील, बरीच काही चर्चा आपल्या टीव्हीवर बघायला मिळेल, जे काही आपण सोप ऑपरा ज्याला म्हणतो नाहीतर जे काही पारंपरिक आपण चॅनल्स तिथं बघतो ते जरा काही दिवस बंद करून फक्त न्यूज चॅनल जरी बघितले तरी आपल्याला एंटरटेनमेंट पुढचे बरेच दिवस बघायला मिळेल असं मला वाटतं।